बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, व्ही 24 तासच्या मराठी बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी राणी गजभिये. तर बघूया सविस्तर मराठी बातमीपत्र. मध्य नागपुरातील भाजपाचे उमेदवार विकास कुंभारे यांनी महाल परिसरात पदयात्रा काढली. या पदयात्रेत मोठ्या प्रमाणात भाजप भगवा फडकावेल आणि 50,000 मतांनी भाजप विजय होईल असा विश्वास विकास कुंभारे यांनी व्यक्त केला. भाजपच्या पदयात्रेचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी अमित वांद्रे यांनी. मध्य नागपुरातील भाजपाचा जो पदयात्रा आहे ते निघालेली आहे. आम्ही सध्या रामकुलर चौकात आहोत. आपण पाहू शकतो की मोठ्या ज्या संख्येने आहे जे भाजप कार्यकर्ता इथे एकवटलेले आहे आणि हे पदयात्रा या पदयात्रेत भाजपाचा प्रचार करताना आपल्याला दिसत आहे. मोठ्या वाजागाजात जे कार्यकर्ते आहेत ते लोकांच्या घरी जात आहेत आणि लोकांना मत मागण्याचा प्रयत्न करत आहेत. खुद विकास कुंभारे जे आहेत ते या पदयात्रेत लोकांकडे येऊन अपील करीत आहेत की त्यांना मत करा अशी त्यांची अपील आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकवटलेले आहेत आणि तुम्ही पाहाल जिथपर्यंत कॅमेरा जात आहे तिथपर्यंत जे कार्यकर्ते आहेत ते दिसताना विकास कुंभारे जे आमदार आहेत ते लोकांकडे जात आहेत आणि त्यांना मत मागण्याचा प्रयत्न करत आहेत. पाहू शकता की आपण मोठ्या संख्येने जे भाजपचे जे झेंडे आहेत ते दिसत आहेत आणि जे निळे झेंडे जे आहेत तेही दिसत आहेत. निळे झेंडे यासाठी आहे की जे दलित फॅक्टर आहेत जे दलित फॅक्टर आहे त्यांनाही जोडण्यासाठी हे मोठ्या प्रमाणात निळे झेंडे लावण्यात येतात आणि मोठी जी रॅली आहे पदयात्रा आहे ते इथून निघताना दिसत आहेत. या प्रकार मध्य नागपूरची लढाई ह्यावेळेस मोठी असणार आहे असं एक मत नेमकं निघालेलं आहे. दोन हलपाचे कॅन्डिडेट सध्या मध्य नागपुरातून रणांगणात आहे. एक म्हणजे कमलेश भगतचा जे हलबा आहे आणि दुसरे म्हणजे कुंभारे जे स्वतः हलबा आहे. अशा दोन हलब्यांची लढाईमध्ये कोण जिंकणार आहे हे 21 तारखेला जे मतदान होईल तेव्हा कळणार आहे आणि 24 तारखेला जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा ते स्पष्ट चित्र आपल्यासमोर दिसणार आहे. मध्य नागपुरातील भाजपाचे अधिकृत उमेदवार विकास कुंभारे आपल्यासोबत आहेत. काय वाटतं तुम्ही प्रचार करत आहात काय लोकांचा प्रचार कसं वाटतं तुम्हाला? भारतीय जनता पार्टीने मला जे तिकीट दिली आहे आणि त्यांनी मला जे प्रोत्साहित करण्याचं काम केलं आहे आणि आता मी लोकांमध्ये जातो आहे. मी मागील 10 वर्षाचा जनसंपर्क जो टिकून ठेवला होता त्याच्यात हे आहे की आज लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मला मिळतो आहे आणि लोक फार मोठ्या प्रमाणात आशीर्वाद आणि सहयोग करत आहेत. अँटी इन्कमबीचं काही फॅक्टर तुम्हाला वाटतं आहे का काही सध्या? मला तरी काही वाटत नाही. तुमच्या मनात असेल तर सांगा पण तसं काही नाही आहे. हा वन साईड इलेक्शन आहे आणि आम्ही 50,000 वर लीडने निघणार आहोत. आपण आपली उमेदवार जाहीर झाल्यानंतर आपल्याच पक्षातील नेत्यांनी निषेध रॅली काढली होती त्या संदर्भात काय आता काय चेंजेस झाला आहे? काय होते आता आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते की बाबा मला तिकीट मिळाली पाहिजे. आता तो प्रत्येक 10-15, 20-25 वर्षापासून काम करत असतो आणि त्याच्या मनात इच्छा होते की मला तिकीट मिळाली पाहिजे. आता जर ते तिकीट मिळालं नाही तर थोडी नाराजी तर येणारच ना. आता ते नाराजी 1-2 दिवस होती त्यानंतर सगळे आमचे जे कोणी इच्छुक उमेदवार होते सगळे आता कमाल लागले आहेत
आणि मोठ्या प्रमाणात आज त्याचं प्रतीक तुम्हाला दिसतो आहे. एवढी मोठी पदयात्रा निघाली आहे, त्याच्यात प्रतिगाम सन्माननीय प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात आज ही पदयात्रा निघालेली आहे. दोन हलबा रांगणात आहे, कमलेश भगतकर हलबा आहे, तुम्ही स्वतः हलबा समाजातून येता, हलबा समाजाचे वोट डिवाईड होईल का असं वाटतं तुम्हाला? अजिबात नाही. कमलेश भगतकर कोण आहे तुम्ही स्वतः तपास करू शकता, आणि समाजात राहिलेला मी एक कार्यकर्ता आहे आणि सामाजिक समाजाकरता प्रामाणिकपणे काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि समाजाला संपूर्ण माहिती आहे. काय वाटतं 24 तारखेला काय होणार आहे, किती लीड देणार आहे तुमची? काय 50,000 वर लीड आम्हाला मिळणार आहे आणि निश्चितपणे आम्ही जिंकणार आहोत. विकास कुंभारे होते, ते त्यांच्या मते 50,000 लीड घेऊन ते जिंकणार आहे असं त्यांचं मत आहे. कॅमेरा पर्सन आकाश बागसह अमित पांढरे, 24 तास, नागपूर.